टेंभुर्णी करमाळा रोडवर एटीएम मशीन पळवून देण्याचा चोरड्यांचा प्रयत्न फसला या मशीनची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे टेंभुर्णीतील करमाळा रोड इथं असलेलं एचडीएफसी बँकेचं एटीएम चोरट्यांनी पळवून देण्याचा प्रयत्न मध्यरात्री केला याबाबत एटीएम सेंटरचे सुरक्षा रक्षक पंचरत्न लोंढे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे दरम्यान मध्यरात्री दोनच्या सुमारास कामानिमित्त रस्त्याच्या पलीकडे गेलो असताना पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली यातील इसमानं गाडीतून उतरून एटीएम सेंटर समोरील कॅमेरावर स्प्रे मारला आणि एटीएम मशीन बाहेर ओढत गाडीत घालून नेण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न यशस्वी ठरला त्यानंतर त्यानं एटीएम मशीन रस्त्यावर सोडून पोबारा केला या घटनेत मशीनचं पन्नास हजारांचं नुकसान झालं आहे असं फिर्यादीत म्हटलं आहे